गिव्स सच जरूरी है. आज रविवार सकाळपासून मी बघतो आहे की माननीय पंतप्रधानांवर लोक आरोप करतात. हा महाराष्ट्राचा असा अपमान आहे. आपले लाडके पंतप्रधान आपल्या चीफ जस्टिसच्या घरी जाऊन मराठमोळ्या वेशात त्यांनी तिथे आरती केली, तिथे गणपती महाराजांचं दर्शन घेतलं, तिथे महालक्ष्म्यांचं दर्शन घेतलं आणि मनोभावे त्यांनी पूजा केली आणि ह्या महाराष्ट्राच्या संस्कृतीचा त्यांनी मानसन्मान राखला. त्याच वेळेला त्यांनी सर्व धर्मियांच्या जेव्हा काही सण असतील, जैनांचा असेल, मुसलमानांचा असेल, ख्रिश्चनांचा असेल, सर्व धर्मांचा असेल, त्यांनी प्रत्येक धर्माचा आदर करून प्रत्येकाची त्यांनी पूजा अर्चना आणि सगळं केलं. पण मी कालपासून टी व्हीवर आज सकाळपासून बघतो आहे की काँग्रेसचे नेते उठतात, इंडिया गाडीचे नेते उठतात आणि याच्यावर आरोप प्रत्यारोप करतात. त्याच वेळेला त्यांचे अनेक माजी पंतप्रधान, माननीय मनमोहन सिंग जे पंतप्रधान होते, त्यांनी अनेक वेळाला इतर पार्ट्यांना ते अधिकाऱ्यांच्या घरी गेले आहेत. मग लालू प्रसाद यादव असतील की अनेक लोक असतील, महाराष्ट्रातले पण त्यांचे अनेक नेते असतील, ते कुठल्या ना कुठल्या धार्मिक उत्सवात अनेक अधिकाऱ्यांच्या घरी गेले आहेत. पण तेव्हा कोणी टीका केली नाही. पण या देशाचा पंतप्रधान देशाच्या सरन्यायाधीशांच्या घरी चालले, तिथे मराठमोळे पद्धतीचा वेश घालून गणपती महाराजांची आरती करून महालक्ष्म्यांचं दर्शन घेतो आणि विरोधकांच्या पोटात दुःख आहे की महाराष्ट्राच्या सर्व जनतेने याचा निषेध केला पाहिजे आणि महाराष्ट्राची परंपरा, महाराष्ट्राची धार्मिक भावना जपणाऱ्या पंतप्रधानांच्या बाजूने आपण सगळ्यांनी उभं राहिलं पाहिजे. अशीच विनंती नागपुरातल्या आणि महाराष्ट्रातल्या सर्व हिंदू समाजाला, धार्मिक आध्यात्मिक समाजाला मी भाजपचा आमदार म्हणून करतो आहे. खूप खूप धन्यवाद. नमस्कार, मी अभिषेक बच्चन. कीप वॉचिंग MNS न्यूज. और आप देख रहे हैं MNS न्यूज़.